तर ज्या एजमध्ये तसं बाकी प्रोफेशनमध्ये अजून स्ट्रगलिंग चालू असतं आणि गेस्टेशन पिरियड असतं त्या सगळ्या याच्यात सी ए हा पटकन लवकर एजमध्ये होतो आणि तो लवकर कमावतो होतो तर तयारी ही अकरावी पासून सुरू होते सी एची त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की इथे बेरोजगारी तशी नाहीये सी ए झाल्यानंतर कोणीही बेरोजगार म्हणून राहत नाही काही काम नक्की मिळतं त्यामुळे नमस्कार प्रेक्षकांनो मी आणि तुम्ही पाहत आहे डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो आपण या मालिकेमध्ये करिअरच्या अशा वाटांबद्दल बोलतोय जिथे संधी तर प्रचंड आहे पण या करिअरच्या वाटांवरती विद्यार्थ्यांची पावलं खूप कमी पडली आहेत आणि त्यातीलच एक वाट म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट प्रेक्षकांनो या मालिकेतील मागील भागात आपण पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनातील असलेला सी ए अभ्यासक्रमाबाबतचा गैरसमज दूर केला होता आणि आजच्या भागात आपण सी ए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या संधींबाबत जाणून घेणार आहोत आणि याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत पुण्यातील नामांकित सी कोचिंग इन्स्टिट्यूटचे सी ए सुशील भंडारी सर तर सर तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये थँक्यू सर गेल्या भागात विनोद सरांनी जे काही गैरसमज आहेत विद्यार्थ्यांचे पालकांचे सी ए अभ्यासक्रमाबाबतचे ते दूर केले होते आणि बोलताना त्यांनी असंही म्हटलं होतं की सी ए झालेला विद्यार्थी हा लवकर कमवता होतो तर ते नेमकं कसं सी एचा अभ्यासक्रम हा बारावी नंतरही सुरू करता येतो आणि बी कॉम झाल्यानंतर ग्रॅज्युएशन नंतरही चालू करता येतो पण पन सध्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर मोस्ट ऑफ दी स्टुडंट जे आहेत ते बारावी नंतरच येतात आणि बारावी नंतर साडेतीन वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर मुलगा सी ए झाला तर तो एकविसाव्या वर्षी किंवा जास्तीत जास्त साडे एकविसाव्या वर्षीच तो सी ए होतो तर ज्या एजमध्ये तसं बाकी प्रोफेशनमध्ये अजून स्ट्रगलिंग चालू असतं आणि गेस्टेशन पिरियड असतं त्या ह्याच्यात या सगळ्या ह्याच्यात सी ए हा पटकन लवकर एजमध्ये होतो आणि तो लवकर कमावता होतो त्यामुळे असं म्हटलं जातं की सी ए प्रोफेशनमध्ये सगळ्यात आधी कमावता होता येईल अगदीच सर आणि म्हणजे सर आपण जर पाहिलं सद्यस्थिती तर बेरोजगारीचा प्रश्न हा खूप भेडसावतोय आणि सी ए अभ्यास अभ्यासक्रम पूर्ण करणारा मुलगा याला प्रचंड संधी उपलब्ध आहेत म्हणजे त्याला जॉब नाही असं नाहीच आहे तर यामध्ये कितपत तथ्य त्याचं कारण असं आहे की कुठलाही व्यापार किंवा कुठलाही व्यवसाय आपण कशासाठी करतो तर शेवटी अल्टिमेट एम इज टू मेक मनी आउट ऑफ इट टू अर्न प्रॉफिट आउट ऑफ इट yes. कुठलीही कमर्शियल ऍक्टिव्हिटी आपण प्रॉफिटसाठीच करतो आणि hmm. जिथे पैसा येतो तिथे त्याचा हिशोब कितो येतोच येतो आणि जिथे पैशांचा हिशोब कितो बाला तिथे सीएनचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा मानला गेला आहे तर कुठलाही व्यापार कुठलाही व्यवसाय प्रत्येक व्यापार प्रत्येक व्यवसायामध्ये छोटा असो मोठा असो छोटी प्रोप्रायटरी कन्सर्न असो किंवा मोठी कॉर्पोरेट कंपनी असो एम एन सी असो तिथे सी एचा रोल हा खूप महत्त्वाचा होतो कारण हिशोब कितोब ठेवायला एक्सपर्ट कोण आहे तर सी ए आणि त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की इथे बेरोजगारी तशी नाही आहे सी ए झाल्यानंतर कोणीही बेरोजगार म्हणून राहत नाही आणि त्याला काही ना काही काम नक्की मिळतं आणि त्यामुळे ह्याला आपण तथ्यच मांडलं पाहिजे ह्याच्यात कुठलंही मित नाही आहे अगदीच सर ह्याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की सीए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत जसं मी आताच म्हणालो की प्रत्येक व्यापार आणि व्यवसायामध्ये अकाउंटिंग आणि हिशोब कितोब हा सगळा येतोच तर सीए झाल्यानंतर एक जनरल जे परसेप्शन आधी होत की प्रॅक्टिस करता येते पण आज फक्त प्रॅक्टिस हे न राहता प्रॅक्टिस सोबत वेगळ्या सर्व्हिस ऑपॉर्च्युनिटीज तर आहेतच पण प्रॅक्टिस आणि फक्त सर्व्हिसेसमध्ये न जाता बरेचसे दुसरे ऑप्शन्सही अवेलेबल आहेत जे आज एक्सप्लोअर करता येतील जसं बऱ्याच सी ए स्टुडंट घरचा बिझनेस असतो पण घरच्या बिझनेसमध्ये जेव्हा घरचाच एक्सपर्ट येतो आणि टॅक्सेशन आणि अकाउंटिंग आणि लॉज यामध्ये जो एक्सपर्ट आहे आणि घरचा माणूस आहे तर तो त्याच्या बिझनेसला खूप चांगलं वाढू शकतो असे कित्येक एक्झाम्पल्स देता येतील की जिथे अगदी ट्रॅडिशनल पद्धतीने चालणारे बिझनेस होते पण आज ते स्टेट लेवल ग्लोबल लेवलवरसुद्धा गेलेले आहेत आणि घरचे बिझनेस वाढवता येतात आज आपण मागच्या जर एक पाच दहा असं बघितलं तर कन्सल्टन्सीमध्ये सुद्धा सी एनसा रोल हा खूप महत्त्वाचा होत चालला आहे आणि कन्सल्टन्सी म्हणजे फक्त असं नाही की टॅक्सेशनची कन्सल्टन्सी आम्ही आम्ही देतोय ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इव्हन आता स्टार्टअप आपल्याकडे बघतोय की आपण खूप सारे स्टार्टअप येत आहेत जितके काही हे युनिकॉन झालेत या सगळ्या युनिकॉनमध्ये सी एनचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे बर्जस आणि अमाल गमेशन्स आज इट हॅज बिकम कंपल्सरी फॉर कॉर्पोरेट्स इथे आपण बघतोय की मोठमोठ्या कंपन्या एकत्र येऊन काम करत त्याला ऑप्शनच राहिलेला नाहीये या सगळ्या ठिकाणी व्हॅल्युएशनचा प्रश्न येतो तर शेअर व्हॅल्युएशन असेल बिझनेस व्हॅल्युएशन असेल कंपनी व्हॅल्युएशन असतील या सगळीकडे सीएनचा रोल आहे तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये आहे आज आपण बघतोय की आज सगळीकडे इन्व्हेस्टमेंटच्या इतक्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट आहेत आणि नेमकं कुठे इन्व्हेस्ट करावं हे कळतच नाही आहे तर या सगळ्या फील्डमधले एक्सपर्ट म्हणून चार्टर्ड अकाउंटंटचा रोल हा खूप महत्त्वाचा होतो आणि असे खूप व्हेरीड अपॉर्च्युनिटीज आज आहेत तर फक्त प्रॅक्टिस किंवा फक्त कुठेतरी अकाउंटिंगचा जॉब हे ट्रॅडिशनल कामं होती सी एची पण आज त्याच्याकडे एक एक्सपर्ट म्हणून या फील्डमधल्या जितक्या ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत कुठेही तो त्याचा एक्सपर्टाईज करून पुढे जाऊ शकतो अगदीच सर आणि खरोखरच म्हणजे वास्ट आहे ही फील्ड खूप मुळात आणि आपण जर बघितलं बेसिकली स्टुडंट्स अकरावी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग हो नेमकं सीए त्यांची सुरुवात कधीपासून ते करतात किंवा कधीपासून करायला हवी याबद्दल मी सविस्तरपणे बोलेन की महत्वाचं काय होतं की सायन्समध्ये जाणाऱ्या मुलांचा तसं आपण बघतो की इवन आय टी आय आय टी साठी प्रिपेअर करणारी जी मुलं आहेत ती आठवीपासनं वगैरेच त्यांची तयारी चालू होते पण सी एसाठी जेव्हा डिसिजन होतं ते नॉर्मली दहावी झाल्यानंतर जेव्हा कॉमर्स घेतलं जातं तेव्हा हा डिसिजन होतो आणि सी एमध्ये जे विषय आहेत जर मॅथमॅटिक्स जर सोडलं गणित जर सोडलं तर बाकीचे सगळे विषय हे नवीन आहेत अकाउंट्स यासाठी नवीन असतं इकॉनॉमिक्स तसं शाळेत होतं दहावीपर्यंत पण ते जार 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 त्या डिटेलमध्ये होत नाही लॉ हा पहिल्यांदा तो कॉमर्समध्ये आल्यानंतर शिकतो तर दहावी झाल्यानंतरच त्याचं प्रिपरेशनची सुरुवात होऊ शकते अकरावीसोबत त्याला बेसिक्स कॉमर्सचे सगळे समजून घ्या घ्यावे लागतात आणि एकदा बेसिक स्ट्रॉंग झाले तर मग सी एचा सिलेबस हा प्रोफेशनल कोर्स आहे आणि मग प्रोफेशनली त्याला पुढे घेऊन जावं लागतं तर त्याची सुरुवात ही अकरावीसोबत होऊ शकते अकरावीसोबतच त्यांनी केली पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की अकरावीत आल्यानंतर त्यांनी मॅथमॅटिक्स हा विषय घेतला पाहिजे कारण पुढे फाउंडेशनमध्ये मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी विषय आहे त्यामुळे मॅथमॅटिक्स हा विषय घ्यावा अकाउंट्स तर हा कंपल्सरी कॉमर्समध्ये असतोच तर अकरावी आणि बारावीमध्ये मॅथमॅटिक्स आणि अकाउंट्सचा जर बेस स्ट्रॉंग करून घेतला स्टुडंट्सनी तर पुढे त्यांना सीए करण्यात त्याचा खूप फायदा होतो तर तयारी ही अकरावीपासून सुरू होते सीएची अगदीच सर म्हणजे खरोखरच सर ही माहिती म्हणजे या ज्या काही संधी आहेत आणि खरोखर विद्यार्थ्याला जर एखाद्या क्षेत्रात जायचंय तर इन फ्युचर त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत हे देखील त्यांना माहीत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे तुम्ही आज आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली सी एच्या संधीबाबत आम्हाला सांगितलं यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज सी ए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेतलं आहे आणि आपण या पुढील भागात सी ए अभ्यासक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत तुर्तास इथेच थांबते धन्यवाद